परिषद और पंचायत समितियों के चुनाव गठबंधन सरकार के समय हुए थे और इसमें कांग्रेस को सफलता मिली थी, तो स्वाभाविक रूप से अब उनके अध्यक्ष चुने गए हैं। दो साल पहले हुए चुनावों के नतीजे की आज के संदर्भ में चर्चा करना उचित नहीं है। हालांकि उन्होंने एक सवाल के जवाब में स्पष्ट किया है कि नागपुर जिला परिषद और उसके अधीन पंचायत समितियों की आगामी आम चुनावों में भाजपा की जीत होगी, ऐसी जानकारी पत्रकारों से संवाद साधते हुए कही। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्या निवडणुका झाल्या आणि आता ते अडीच वर्षानंतर सभापती उपसभापतीच्या निवडणुका झाल्या। साहजिकच दोन वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचं बहुमत आलं होतं आणि त्यामुळं सभापती त्यांचीच पडणार आहे। ही काही आत्ता झालेली निवडणूक नाही, जनरल निवडणूक नाही आहे। आत्ता ज्या ग्रामपंचायत झाल्या 608 त्यातल्या 294 भाजपने जिंकल्या। साधारणतः दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीचं आत्ता गणित मांडणे की काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे हे सपशेल खोटं आहे। अडीच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषदचा विजय आहे तो आत्ता सभापती पदामध्ये अडीच वर्षांनी बदलल्यामुळं अडीच वर्षांनी सभापती उपसभापती बदलतात आता जिल्हा परिषदचा 17 तारखेला जिल्हा परिषद म्हणून त्यांचं बहुमत आहे तर निश्चितपणे काँग्रेसच बसतील, काँग्रेसच येतील। जेव्हा आत्ता निवडणुका होतील पुढे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मात्र जनतेमधल्या निवडणुकीमध्ये पुढे राहील। या आता पंचायत समितीच्या 2 वर्षापूर्वी ज्या निवडणुका होत्या ज्यामुळं काँग्रेसला एक पुढे।